राहुलमध्ये प्रत्येक श्वासागणिक हे असे आजार शरीरात प्रवेश करतात. मुंबईच्या या एका कोपऱ्यात सरकारनं विस्थापितांचं पुनर्वसन करण्यासाठी उभारलेल्या या वसाहती आहेत. एकूण 72 इमारती आहेत आणि त्यात राहणारी जवळपास 16,000 कुटुंब. इथल्या 50,000 अधिक रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आहे. 16 केमिकल फॅक्टरी आहेत, 3 रिफायनरी आहेत, त्याच्यामुळे हवेतही प्रदूषण आहे आणि पाण्यातही अतिप्रदूषण आहे. त्याच्यामुळे लोकांना विविध आजारांनी ग्रासलेलं आहे ते लोकांना. अनिता ढोले अगोदर राजावाडीत राहायच्या. तांसा पाईपलाईन प्रकल्पावेळेस घर गेलं आणि त्यांना इथं इच्छा नसताना माहूलला पाठवण्यात आलं. त्यानंतर त्या त्वचेच्या आजारांनी बेहाल आहेत. श्वास घ्यायला त्रास होतो, ब्लड प्रेशर हाय होतो, दमा लागतो आणि डोळ्यावरही विपरीत परिणाम होतो. लोकांना म्हणजे दृष्टहीन व्हायची पण वेळ आलेली आहे. 17 ते 18 महिन्याच्या बालकास टीबी सारखी आजाराची लागण झालेली आहे. पण हे केवळ अनिता एकट्याच सहन करत नाही. या वसाहतीतल्या कोणत्याही घरात जा, कोणाशीही बोला, श्वसनाच्या किंवा त्वचेच्या आजारानं त्रस्त व्यक्ती प्रत्येक घरात भेटेल. आम्हाला आता वर्ष व्हायला आलं. माझ्या मुलाला 4-5 महिन्यापासून त्रास होतोय. पूर्ण इन्फेक्शन झालं, खाजू येते आणि रात्रभर आज झोपत नाही. प्रत्येक स्किन स्पेशलिस्टकडे जातोय मी. हा दवा नाही, तो लावा, तो नाही, हा लावा, काहीच नाही, तरी उभवतोय वापस. पूर्ण आता बघा, तोंडाला पण येते इकडनं तिकडनं. ज्यांना या पुनर्वसन वसाहतीत घरं मिळाली त्यांच्यापैकी कोणालाही इथं यायचं नव्हतं. कित्येकांना नाईलाजानं फुटपाथवर काही दिवस काढल्यावर इथं यावंच लागलं. हातावर पोट असणारे इथले बहुतांश जण पण आता सगळ्यात जास्त खर्च आजारपणावर करतात. हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियमच्या रिफायनरीसोबतच इथं काही रासायनिक उद्योगही पुढच्या काळात आले. अशा स्थितीत माहूलमध्ये सरकारनंच कोंडवाड्यासारख्या वसाहती उभ्या केल्या. रिफायनरी में क्या होता है ये समझना बहुत जरूरी है. अब ये जो प्रोसेस है इसमें बहुत सारे ऑर्गेनिक केमिकल यूज़ होते हैं, बेंजीन, एथिलीन. इससे स्किन इरिटेशन, आई इरिटेशन, अगर आपको कंटिन्यूस एक्सपोजर है तो एस्थमा, रेस्पिरेटरी डिजीजेस, कैंसर, आपके जो हॉर्मोन्स हैं उसको डिस्टर्ब करना हो सकता है. रिप्रोडक्टिव हेल्थ में इसके चैलेंजेस आ सकते हैं. प्रदूषणयुक्त हवेत घरं उभारली गेली पण दवाखाने आले नाहीत, शाळासुद्धा नाहीत. सांडपाण्याचं आणि कचऱ्याचं साम्राज्य सर्वत्र पसरलं. ऑगस्ट महिन्यात माहूलच्या एका रिफायनरीमध्ये स्फोटही झाला, त्यानंतर सुरक्षेचे प्रश्नही निर्माण झाले होते. अनिता ढोले आणि इथले रहिवासी त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात आणि राष्ट्रीय हरित लवादात लढा लढतायत. माहूलच्या प्रदूषणाबाबत BBC मराठीनं ज्यावेळेस प्रश्न विचारले त्याला ईमेलनं उत्तर देताना मुंबई महानगरपालिकेनं असं म्हटलंय की नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड 2009 प्रमाणे जे राहण्यायोग्य प्रदूषणाचे निकष मर्यादित असायला हवेत ते तसे माहूलमध्ये आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे 3 वेळा 2017 आणि 2018 सर्वेक्षण केलं गेलं आणि त्यावेळेस त्यांना असं आढळून आलं की जसं मुंबईच्या इतर भागामध्ये प्रदूषण आहे तेवढंच ते माहूलमध्ये पण आहे. कमाल ही आहे की त्यांचं हेही म्हणणं आहे की जे हानिकारक असणारे वोलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते तरी या भागामध्ये कमी झालेत. आता हे दावे जर खरे मानले तर जी डोळ्याला दिसणारी इथल्या लोकांच्या शरीराची परवड आहे ती खोटी मानायची. मयुरेश कोंडनूर, BBC.